नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। साडेसाती ही कोणालाच नको असते। शनिदेवाचा प्रकोप हा कोणालाच आवडत नाही। कोणाला जर शनी लागली तर ती सहजासहजी सुटत नाही। खूप अपयश, मनस्ताप, आर्थिक संकट असे अनेक समस्या पाठीमागे लागतात। ह्या गोष्टीपासून उपाय म्हणजे शनिदेवाची पूजा करणे व त्यांना प्रसन्न करणे। तर चला आपण पाहूया की शनिदेवाची पूजा करताना कोणत्या चुका ह्या करायच्या नाहीत, म्हणजे तुम्ही शनिदेवाला प्रसन्न करू शकता। शनिदेव हे म्हणजे अतिशय न्याय व शिस्तप्रिय असे देवता आहेत। शनिदेवाची जर एखाद्यावर कृपा लाभली तर ती सगळ्यात सुखी, पण तेच जर काहींच्या चुकीच्या बदतीमुळे तर शनिदेवांची त्यांच्यावर नाराजी झाली, ते खूप वाईट ठरते व त्यांचा खूप वाईट दिवस चालू होतात। तर घाबरून जाऊ नका, त्यांची मनोभावे पूजा करा। काही जण शनिदेवाला घाबरून त्यांची पूजा करतात, पण तसे काहीच कारण नाही। तुम्ही जर प्रामाणिक असाल आणि तुमचे कर्म चांगले असेल तर शनिदेवाचा कोप होईल ही भीती येतच नाही। फक्त त्यांची उपासना करताना काही गोष्टी लक्षात द्या। त्या कोणत्या गोष्टी आहेत त्या आता आपण पाहूया। शनिदेवाच्या डोळ्यात पाहू नका। हो, शनिदेवाच्या डोळ्यात पाहायचं नाही, कारण की शनिदेव हे सूर्यपुत्र आहेत। आपण सूर्याकडे जास्त वेळ पाहिले की आपल्या डोळ्याला अंधारी येते। तसे शनिदेवाच्या डोळ्यातील प्रखर ऊर्जा आपल्याला मानवत नसते, म्हणून पूजेच्या वेळी त्यांच्या डोळ्यात पाहायचे नाही। त्यांची पूजा करताना डोळे बंद करा किंवा त्यांच्या पायाकडे पहा, म्हणजेच त्यांच्यासोबत नम्रपणे पूजा करा। हे झाले पहिले कारण। दुसरे, त्यांना पाठ दाखवू नका। आपण सगळेच कोणत्याही देवाला गेले की हा नियम पाळतोच, कारण देवदर्शन झाल्यावर देवाला पाठ दाखवत नाही। देवाला पाठ दाखवणे म्हणजे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे असं होते। म्हणूनच दर्शन घेऊन निघताना देवाला पाठ दाखवू नका, जेणेकरून आपण त्यांना हाक मारल्यावर तेही आपल्याला पाठ दाखवणार नाही। तिसरे कारण, लोखंडी भांड्यातून तेल अर्पण करावे। शनिदेवाला आपण मोहरीचे तेल अर्पण करतो। मोहरीचे तेल शनिदेवाला प्रिय आहे। तसेच हे लोखंडातून तेल दिल्याने ते शनिदेवाला अतिशय प्रिय आहे, म्हणून देवाला नेहमी लोखंडी भांड्यातून तेल अर्पण करावे। चौथे कारण, पश्चिम दिशेला ही शनिदेवाची पूजा करा। नेहमी शनिदेवाची पूजा करताना हे लक्षात असू द्या की शनिदेवाची पूजा करताना नेहमी पश्चिमेला तोंड करून बसावे। काही जण पूर्वेला तोंड करून बसतात तर ते योग्य नाही, म्हणून नेहमी हे लक्षात असू द्या की पूजा करताना दिशा लक्षात ठेवा। आणि या गोष्टी तुम्ही जर पाळल्या आणि शनिदेवाची या पद्धतीने जर पूजा केली तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल। अशा काही सोप्या उपायांनी तुम्ही शनिदेवाचा प्रकोप घालवू शकता आणि त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी ठेवू शकता। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।